नमस्कार. आजचा आपला जमाना हा ग्लोबलायझेशनचा आहे, त्यामुळे देश विदेशच्या संस्कृतीचं मिश्रण आपल्याकडे झालंय आणि मग त्याचे बरे वाईट असे सगळेच परिणाम आपल्याला भोगावे लागतात. अगदी खरं आहे ग. पण मला असं वाटतं की पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव म्हणून की काय आपल्याकडे घटस्फोटांचं प्रमाण भरपूरच वाढलंय. पण मग ही परिस्थिती कशामुळे आली किंवा ह्यामागे काही सामाजिक कौटुंबिक कारणं आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण मिळवायला हवीत नाही? हो, पण समस्या नेमकी काय आहे हे जर आपल्याला कळलं तरच त्याच्यावरचे मार्ग किंवा उपाय आपल्याला सापडतील. म्हणूनच घटस्फोट या समस्येविषयी माहिती घेण्यासाठी आज आपण भेटणार आहोत कुटुंब न्यायालयातल्या न्यायाधीश बागेश्री परीख यांना. त्या समुपदेशक आणि न्यायाधीश अशी दुहेरी कामगिरी करतात. वैवाहिक आयुष्यातील समस्या हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वर्तमानपत्रात दुसऱ्या विवाहासाठी प्रसिद्ध झालेल्या पानभर जाहिराती पाहिल्या की घटस्फोट हा आपल्याकडे सुद्धा अपवाद न राहता पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे नियमच बनतोय की काय अशी भीती वाटते. आयुष्यातल्या या कठीण प्रसंगी योग्य मार्गदर्शनाची अत्यंत जरुरी असते. प्रोफेशनल मॅरेज काउन्सिलिंग किंवा व्यावसायिक विवाह समुपदेशन हा विषय तसा नवीन आहे. याबद्दल आज अधिक माहिती करून घेऊया विद्यमान न्यायाधीश बागेश्री परीख यांच्याकडून. बागेश्री ताई, मानसीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. मॅरेज काउन्सिलिंगच्या कामाची सुरुवात कशी झाली? 1980 साली या मॅरेज काउन्सिलिंगची सुरुवात सिटी सिव्हिल कोर्टामध्ये प्रथम झाली. त्यावेळची परिस्थिती अशी होती की जे न्यायाधीश विवाहविषयक खटले चालवत असत त्यांना नेहमी असं वाटायचं की काही काही जे खटले किंवा काही केसेस ज्या येतात त्या अगदी क्षुल्लक कारणासाठी येतात. आणि त्यावेळीसुद्धा जर त्यांना मॅरेज काउन्सिलिंग दिलं गेलं तर बरेचसे लग्न आपण वाचवू शकतो. ह्या दृष्टीने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने हा प्रोजेक्ट घेतला होता आणि हा प्रोजेक्ट अतिशय सक्सेसफुल झाला त्यावेळेला. म्हणजे कोर्टात येणाऱ्या कपल्समध्ये जवळजवळ 20% लोकांना आम्ही एकत्र आणू शकतो. आणखीन त्यानंतर ते एकत्र राहायलासुद्धा लागले. पूर्वीच्या केसेसमध्ये आणि आत्ता येणाऱ्या केसेसमध्ये तुम्हाला काही फरक आढळतो का? गेल्या 25 वर्षामध्ये ह्या केसेसमध्ये पुष्कळच फरक आढळतो. म्हणजे एकूण जी विवाहाची संकल्पना आहे तीच बदललेली दिसते, समाजाची मानसिकतासुद्धा बदललेली दिसते, त्याच्यानंतर व्हॅल्यू सिस्टीम बदललेली आहे, पाश्चात्यांचा प्रभाव या संस्थेवर पडतो आहे. पूर्वीच्या काळी असं उठसूट घटस्फोट फाईल केले जात नव्हते, त्यावेळेला जुळवून घेणं हा प्रकार होता. आणि स्त्री किंवा पुरुष दोघंही जणं जेव्हा कोर्टात केस फाईल करायची आधी 4 वेळा विचार करायची. आता मात्र तसं होत नाही आहे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या खुळ्या कल्पनांमुळे किंवा अहम किंवा इगो इतका स्ट्रॉंग झालेला दिसतो, त्यामुळे बरेचसे जे घटस्फोट फाईल केले जातात ना त्याच्यामध्ये वैचारिक मतभेद आहेत असं कारण देऊन ते घटस्फोट फाईल केले जातात. आणि दुसऱ्या ह्या ज्या केसेस आहेत ना त्या बऱ्याचशा तरुण मुलांमुलींमध्ये ह्या केसेस जास्त येतात. म्हणजे एक लग्नानंतर 2 किंवा 3 वर्षामध्येच ह्या जास्त केसेस फाईल होत असतात. आजकाल आपण म्हणतो की घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे, पण कुटुंब न्यायालयातली आकडेवारी काय सांगते? 1980 फारच केसेस कमी फाईल व्हायच्या. त्यावेळेला सिटी सिव्हिल कोर्टामध्ये मॅट्रिमोनियलची रिस्ट्रिक्शन होती. 1989 फॅमिली कोर्टची स्थापना झाली आणि त्यानंतर मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये 125 सेक्शन खालच्या म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये जी मेंटेनन्सची तरतूद आहे ह्या केसेससुद्धा फॅमिली कोर्टाकडे आल्या. आणि त्यानंतर मात्र हा नंबर खूपच वाढला. म्हणजे अगदी 1980 2747 केसेस फाईल झाल्या आणि आत्ता रिसेंटली जो स्टडी पाहिला गेला आहे त्याच्यामध्ये 2004 6010 एवढ्या केसेस ह्या कोर्टामध्ये फाईल केल्या आहेत. समाजातील विविध स्तरांप्रमाणे घटस्फोटाचं प्रमाण बदलतं का, किंवा असं काही आढळून आलं आहे का की ठरवून केलेल्या विवाहापेक्षा प्रेमविवाह घटस्फोट अधिक प्रमाणात होतात? तशी काही आकडेवारी उपलब्ध नाही आहे, परंतु मला असं वाटतं की घटस्फोटाचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये बहुतेक अरेंज मॅरेजेसमध्ये आणखीन लव मॅरेजमध्ये बहुतेक सारखंच प्रमाण असावं असं मला वाटतं. ह्या स्तरांबद्दल तुझे विचारतेस, त्याच्यामध्ये असं आहे की जो उच्च स्तर आहे तर त्यामध्ये ह्या ज्या केसेस असतात त्या बहुतेक बाहेरच्या बाहेर निपटवल्या जातात किंवा जी एक मोठी पोटगी देऊन केसेस या डायवोर्सपर्यंत येतात आणि शेवटी फक्त डायवोर्स डिक्री घेण्यापर्यंत ते आमच्याकडे कोर्टामध्ये यावंच लागतं त्यांना. आणि जो अगदी खालसा जो स्तर आहे त्याच्यामध्ये असं दिसतं की नवऱ्याने मारणं
हे काही एखाद्या त्या बाईला गैर वाटत नाही, म्हणजे तो एक ॲक्सेप्टेड नॉर्म म्हणून पाहिला जातो. आणि दुसरं एक त्यांच्यामध्ये असं आहे की एक कस्टमरी डायवोर्सची पद्धत ह्या समाजामध्ये रूढ आहे, म्हणजे दोन्ही बाजूचे पंच बसून काडीमोड घेतला जातो, त्यामुळे त्यांना कोर्टात यायला लागत नाही. कोर्टामध्ये जे येतात ना, तो जो मिडल क्लास जो आहे, म्हणजे लोअर मिडल क्लास आणि हायर मिडल क्लास, हा एक शिक्षित वर्ग आहे आणि त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव आहे, तर त्यांच्या केसेस जास्त फाईल होतात आणि काउन्सिलिंगलासुद्धा ते जास्त रिस्पॉन्ड करतात. काउन्सिलिंग करून समेट घडल्यानंतर कोर्टातर्फे याचा काही मागोवा घेतला जातो का? निदान थोडे वर्ष तरी ते फॉलोअप करायची त्यांना जरूर लागते, कारण एकत्र राहिल्यानंतरसुद्धा कधी कधी बरेचसे प्रश्न निर्माण होतात आणि पुन्हा पुन्हा त्यांना काउन्सिलिंगला यावं लागतं. पण हा फॉलोअप फार काळ आम्हाला करता येत नाही आहे, एखादं वर्ष साधारण त्यांच्याकडे आम्हाला लक्ष देता येतं. स्वतःहून ते कधी कधी येतात, त्याच्यानंतर आम्हाला होम व्हिजिट्स कराव्या लागतात, त्यांच्या घरी जाऊन पाहावं लागतं की हे दोघं एकमेकांना अनुरूप झालेले आहेत किंवा नाही, की अजूनही त्यांची कुठल्या दुसऱ्या मुद्द्यांवर त्यांची भांडणं होत आहेत, आणि त्यांना पुन्हा पुन्हा समजवलं जातं. शक्यतो लग्न टिकावं या दृष्टीने प्रयत्न केले जातात, आणि अगदीच जर अशक्य झालं तरसुद्धा त्यांना घटस्फोटाचा सल्ला दिला जातो. आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काउन्सिलिंगचं नेमकं महत्त्व काय आहे आणि त्यामुळे कोलमडणारे विवाह कसे सावरू शकतात हे सांगितलं, याबद्दल मानसी परिवारातर्फे आपले हार्दिक आभार मानते. धन्यवाद. शरीरातल्या हाडांचा आणि फिटनेसचा खूप जवळचा संबंध आहे. वयपरत्वे हाडं झिजली किंवा ठिसूळ झाली की माणसांच्या हालचालीमध्ये मर्यादा पडतात आणि मग ऑस्टिओपोरोसिस, स्पॉन्डिलायटिस, आर्थरायटिस हे सगळे विकार माणसाचे सखे सोबती बनतात. निसर्गाचा नियम मोडता येत नाही हे अगदी खरं आहे, पण तो थोडा वाकवता येतो का, किंवा हे सगळे विकार आपल्याला थोडे तरी आटोक्यात आणता येतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आज आपण भेटतोय डॉक्टर अनिश घुमे यांना. हाडांच्या संदर्भामध्ये शरीराची काळजी घेताना कुठचे व्यायाम करायचे आणि त्याचबरोबर कुठचे औषधोपचार घ्यायचे हे आज आपण बघूया. बरेच पेशंट 50 नंतर माझ्याकडे गुडघादुखी या कंप्लेंटने येतात. तर गुडघेदुखीचं कारण काय? गुडघेदुखीचं या वयात कॉमन कारण जे आहे ते म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ द नी. ऑस्टिओज म्हणजे बोन, आर्थ्रॉज म्हणजे जॉईंट. जसं घसा दुखून घशाला सूज येणे याला फॅरिंजायटिस म्हणतो, तसंच सांधा दुखून त्याला सूज येणे याला आर्थरायटिस असं म्हणतात. हा हाडांचा आजार नसून हाडांमधल्या असलेला कुर्जाचा आजार आहे. आर्थरायटिसची बरेच कारणे आहेत. इन्फेक्शनमुळे होणाऱ्या आर्थरायटिसला इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस म्हणतात, पण आपण आज जे बोलणार आहोत ते एक प्रकारच्या म्हातारपणाच्या किंवा उतारवयात होणाऱ्या आर्थरायटिस, ज्याला डिजेनरेटिव्ह ऑस्टिओआर्थरायटिस किंवा प्रायमरी ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतात. हाडांमध्ये जे सांधे बनलेले आहेत त्यांना सायनोवियल जॉईंट्स असं म्हणतो. दोन हाडांच्यामध्ये जसं चाकांवरती टायर असतं तसं एक स्मूथ कार्टिलेज म्हणजे मुलायम हाड, मऊ हाड किंवा कुर्चा ज्याला मराठीत हा शब्द आहे, हे कवरिंग असतं. जेव्हा हाडं एकामेकावर हलतात, सांधे हलतात, तेव्हा हे कुर्चा एकामेकावर म्हणजे कार्टिलेज एकामेकावर घासत असतात. या कार्टिलेजचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला रिजनरेशन पॉवर नाही. समजा माणसाचं नख अर्धं तुटलं तर ते परत नवीन तयार होऊ शकतं, ज्याला आपण पुनर्निर्माण किंवा रिजनरेशन असं म्हणतो. हाडाच्या कुर्च्याला मात्र रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी नाही आहे, त्यामुळे हा कुर्चा सतत जर घासत राहिला तर एक वेळ अशी येते की हाडांवरती कुर्च्याचं कार्टिलेजचं कवरिंग बिलकुल नाहीसं होतं व हाडं एकामेकावर घासायला लागतात. जिने चढणे उतरणे, इवन नॉर्मल वॉकिंग, खाली बसणं उठणं हे फार कठीण होऊन जातं. हाडातनं कडकड असा आवाज यायला लागतो व हाडाची सांध्याची मुवमेंटची रेंज जी आहे ती एकदम कमी होऊन जाते. जर आपण सांध्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतं की अवतीभोवती त्यांच्या स्नायू जे आहेत, म्हणजे गुडघ्याच्या सांध्यामध्ये पुढच्या बाजूला क्वाड्रिसेप्स हा स्नायू आहे व मागच्या बाजूला हॅमस्ट्रिंग हे स्नायू आहेत. हे स्नायू आपण जर व्यायाम करून स्ट्रॉंग केले, मजबूत केले, तर ते आपल्या जॉईंटला इंजुरीपासून वाचवू शकतात. अशा प्रकारचे जे व्यायाम आहेत क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग मसल्स स्ट्रेंथन करण्यासाठी, ते आता आपण पाहूया. गुडघ्यासाठी प्रथम व्यायाम मध्ये सरळ पाठीवर झोपून एका पायाचे नी व हिप जॉईंट्स हळूहळू बेंड करावे व पाय पोटाकडे खेचून घ्यावा. असे केल्याने नी जॉईंट फुल बेंड होतो व
गुडघ्यामधले जे सायनोवियल फ्लुइड आहे ते इव्हनली सर्क्युलेट होऊन कार्टिलेजला इव्हन पोषण मिळते. तसंच दुसऱ्या पायाला देखील करावं. असे हे व्यायाम अल्टरनेटली दोन्ही पायात 10-10 वेळा करावे व हा व्यायाम थांबवावा. गुडघ्यासाठी दुसऱ्या व्यायामामध्ये गुडघे बेंड न करता पाय हळूहळू 45 degrees अँगलपर्यंत वर उचलावा. 1 ते 10 मोजून हळूहळू पाय खाली करावा. असं अल्टरनेटली उजवीकडे व डावीकडे 10-10 वेळा करावं. गुडघ्यासाठी तिसरा व्यायाम म्हणजे स्टॅटिक क्वाड्रिसेप्स. एकावेळी एका गुडघ्याची वाटी प्रेस करावी. हा व्यायाम करताना गुडघ्याच्या मागे फोल्डेड टॉवेल किंवा एक छोटीशी पिल्लो घ्यावी. वाटी प्रेस केल्याबरोबर हील आपोआप ॲटोमॅटिकली बेडवरून रेज होतो. या पोझिशनमध्ये 1 ते 10 आकडे मोजावे व हळूहळू पाय खाली करावा. तसाच व्यायाम लेफ्ट साईडला पण रिपीट करावा. गुडघ्याच्या चौथ्या व्यायामात कॉटच्या कडेला पाय सोडून गुडघे हळूहळू सरळ करावे. हे करताना तुमच्या मांडीवरती हात ठेवावा जेणेकरून मांडीवरती उचलली जाणार नाही. या पोझिशनमध्ये 1 ते 10 आकडे मोजून हळूहळू पाय पूर्वस्थितीत आणून ठेवावा. हाच व्यायाम अल्टरनेटली उजवीकडे व डावीकडे 8 ते 10 वेळा रिपीट करावा. हा व्यायाम गुडघ्याच्या हॅमस्ट्रिंग मसलसाठी आहे. पोटावर झोपून हळूहळू पाय गुडघ्यामध्ये वाकवावा. व एंड पॉईंट रीच झाला की या पोझिशनमध्ये 1 ते 10 आकडे मोजून हळूहळू पाय परत सरळ करावा. असा हा व्यायाम 10 वेळा उजवीकडे व 10 वेळा डावीकडे अल्टरनेटली करून हा व्यायाम थांबवावा. आज वलयांकितमध्ये आपण ज्या मैत्रिणीला भेटणार आहोत तिचं नाव आहे रोहिणी निनावे. दामिनीपासून ते अवंतिकापर्यंत लेखिका म्हणून तिचा छोट्या पडद्यावरचा प्रवास आपण सगळ्यांनीच बघितलाय. पण मालिकांच्या मधलं लेखन या प्रकाराचं कौशल्य तिनं कधीच सिद्ध केलंय. पण याच्यामुळे स्वस्थ बसावं हा काय रोहिणीचा स्वभाव नाही. सतत नव्याचा शोध, नवीन प्रयोग, नवनिर्मितीचा ध्यास ही आहे रोहिणीची खासियत. आणि आता लेखनाद्वारे तिने मराठी रंगभूमीवर सुद्धा पाऊल टाकलंय. या संदर्भात तिच्याशी गप्पा मारूया. नमस्कार रोहिणी, मानसी परिवारातर्फे मी तुझं स्वागत करते. नमस्कार. दामिनी, अवंतिका अशा अनेक सिरियल तुझ्या नावावरती आहेत, पण मुळात सिरियल लेखनाची सुरुवात कशी झाली? मी गौतम अधिकारींसाठी काही मालिकांचा अनुवाद करत होते मराठीमधून हिंदीमध्ये, आणि तो अनुवाद करतानाच गौतम अधिकारींशी परिचय झाला. म्हणून त्यांनी मला सांगितलं की तुझ्याकडे पत्रकारिता या विषयावर जर एखादी कथा असेल तर दे. तेव्हा मी दामिनीची कथा त्यांना दिली, आणि ती कथा पहिल्यांदा साप्ताहिक मालिकेसाठी होती. पण तेव्हा नुकतीच शांती ही मालिका खूप प्रसिद्ध झाली होती, तेव्हा दूरदर्शनलाही वाटलं की आपणही दैनंदिन मालिका सुरू करावी. म्हणून त्यांनी प्रस्ताव ठेवला की या कथेवर तुम्ही दैनंदिन मालिका का नाही सुरू करत. आणि त्यांनी मला लिहायला सांगितले, मला इतकं दडपण आलं कारण याच्या आधी मी दुसरी कुठलीही कथा वगैरे लिहिलेली नव्हती. आणि सरळ दैनंदिन मालिका लिहायची कारण त्याचं ते तंत्र पण तुम्हाला जमलं पाहिजे. अनुवादामुळे थोडंफार माहीत होतं, पण आपल्यासाठी दैनंदिन मालिकेचं तंत्र फार नवीन होतं. तर ते शिकून लिहायचं वगैरे, पण त्यांनी माझ्यावर फार विश्वास दाखवला, गौतम अधिकारी, मार्गण अधिकारी दोघांनीसुद्धा. आणि खरोखरच लिहिता लिहिता मला लिहिता यायला लागलं. तू मंत्रालयामध्ये नोकरी करत होतीस पब्लिसिटी डिपार्टमेंटला, आणि काही दिवस तू ॲक्टिंगही केलीस, तू मॉडेलिंगही केलंस, मग तुला लेखनाकडे कसं वळावंसं वाटलं? नाही, मी ॲक्च्युली पहिल्यांदा कविता आणि गीतं वगैरे लिहित होती, म्हणजे शीर्षक गीतातूनच माझा प्रवेश झाला. पण गंमत अशी झाली की मी ज्या मालिकेसाठी शीर्षक गीत लिहायचे त्यात असंच ओळखीतनं मला फक्त या भागामध्ये तू काम कर असं सांगितलं जायचं. आणि गंमत म्हणून मी काम करत होते. मी अभिनेत्री वगैरे काही नाही हे मला चांगलं माहिती आहे. आपल्याला जे जमतं ती एक गोष्ट करावी असं मला वाटतं, आणि मला असं वाटलं की आपल्याला लेखन जमत आहे म्हणून मी लेखन करायला सुरुवात केली. एक कलाकार म्हणून कधीतरी आम्हाला ह्या मालिकांचा कंटाळा येतो, असं वाटतं की जाऊ दे सगळं सोडून निघून जाऊया.
तसं एक लेखिका म्हणून, डेली सोपची लेखिका म्हणून तुला कधी कंटाळा येतो का ग? खरं तर असं मला कधी प्रॉब्लेम नाही आला की मी काय लिहू, कारण सातत्याने लिहावं लागतं, नवीन नवीन लिहायला लागतं. पण एक देवाची देणगी म्हणा की काय, मला कधी असा विचार नाही करायला लागत की मी काय लिहू. पण तू जे म्हणतेस ते खरोखर आहे की गेली 9-10 वर्ष मी सातत्याने लिहिते, म्हणून मला खरोखरच थोडासा त्रास झाला. आणि हा त्रास तेवढा नसतो, कारण आपल्याला इतक्या गोष्टी त्याबरोबर सांभाळायला लागतात की सिरियल करताना अनेक गोष्टींचं भान ठेवायला लागतं, अनेक लोक व्यक्तींना भेटून त्याच्यात जो काही जे प्रॉब्लेम्स येतात, संघर्ष करावा लागतो, त्यामुळे एक मानसिक थकवा पण येतो. तर हे सगळं ॲडजस्ट करता करता कधीकधी असं वाटतं की नाही, मला ब्रेक हवा. आणि मी आत्ता इतक्यातच खरोखर ब्रेक घेतला की आपण ब्रेक घेऊन एक नव्याने काहीतरी चांगलं लिहू शकतो असं वाटतं. तुझ्या लेखनामध्ये कधी कलाकार, दिग्दर्शक, निर्माता हे ना खुपसतात? आणि जर खुपसत असतील तर ते तुला आवडतं का ग? तू फार चांगला प्रश्न विचारलास. आणि मी अगदी स्पष्ट उत्तर देते की असं बरेचदा होतं आणि ते मला आवडत नाही, कारण आम्ही दुसऱ्याच्या क्षेत्रामध्ये कधी म्हणजे ढवळाढवळ करत नाही. चांगल्या सजेशन्स मिळाल्या तर प्रश्नच नाही, कारण पुष्कळ आपल्याकडे असे आर्टिस्ट आहे ज्यांना साहित्याची जाण आहे आणि अशा लोकांबरोबर चर्चा करून काही चांगलं त्यातनं निष्पन्न होतं. पण काही जणांचा फक्त असंच असतं की माझा रोल कसा चांगला होईल किंवा माझं महत्त्व कसं वाढेल. पण अशा वेळेला जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा मात्र मग मी ती सिरियल नाही करत मग पुढे, असं पण झालेलं आहे बरेचदा. आजपर्यंत अनेक मालिका तुझ्या नावावरती आहेत आणि आता तू एक नाटकही लिहिलेलं आहेस आणि आता सिनेमाही लिहिशील तू, तर ह्या संदर्भात काही सांगशील? म्हणजे नाटक, मालिका आणि सिनेमा ह्याच्यात काय तुला फरक जाणवतो? सिनेमा मी ॲक्च्युली एक माझा तुझ्यासाठी म्हणून चित्रपट येऊन गेला डिसेंबरमध्ये आणि आता मी एक विनस कंपनीसाठी पण एक पिक्चर लिहिते आहे. आणि तिन्ही माध्यमात म्हणजे प्रचंड फरक आहे. मालिका लेखन, नाटक आणि चित्रपट हे वेगळ्या वेगळ्या माध्यम असल्यामुळे म्हणूनच मी उशिरा सुरुवात केली, कारण नाटक लिहिणं हे फार कठीण आहे. कारण नाटक हे प्रेक्षकांसमोर सरळ सादर होतं, त्यामुळे त्यांचा तात्काळ तुम्हाला प्रतिसाद कळतो की काय तुमचं चूक आहे. आणि मला असं वाटतं की नाटक हे लिहिणं हे खूप आव्हानात्मक आहे. आणि चित्रपटाचं पण असं आहे की 2.5 तासामध्ये तुम्हाला प्रेक्षकांना खिळवून टाकेल अशी एक कथा सांगावी लागते. आणि हे तंत्र मला अजून शिकायचं आहे. मी अगदी सुरुवात केली आणि खूप भीतभीत नाटक आणि चित्रपट लिहायला सुरुवात केली आहे आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांशी बोलून वगैरे मला ते शिकून जमेल असं वाटतं आणि लिहायची इच्छा आहे. रोहिणी, तू आमच्याबरोबर खूप छान गप्पा मारल्यास आणि आमच्या तरुण वर्गाला तू खूप काही सांगितलंस, खूप मार्गदर्शन केलंस आणि खंत असूनही किती आनंदी माणूस राहू शकतो हे तू दाखवून दिलंस. आमच्या मानसीच्या स्त्री वर्गालाच तू खूप काही सांगितलंस. त्याबद्दल मानसी परिवारातर्फे, माझ्यातर्फे तुझं मुळात अभिनंदन आणि आभार. सांगायचं म्हणजे मानसी मी अक्षरशः रेग्युलरली हा कार्यक्रम बघते रोज दुपारी आणि मला खूप आनंद झाला की मानसी कार्यक्रमामध्ये मला बोलावण्यात आलं. धन्यवाद. आजचा मानसीचा सल्ला स्वयंपाकघरातल्या सुरक्षिततेविषयी. स्वयंपाकघरात काम करताना आटोपशीर अंगाला बसतील असे सुती कपडे वापरावे. नायलॉन, सिंथेटिक किंवा ओढणीसारखे इकडे तिकडे उडणारे कपडे अजिबात वापरू नयेत. फ्रीज, मिक्सर, मायक्रोवेव्ह, ओव्हन अशी विजेवरती चालणारी अनेक आधुनिक उपकरणं आजकाल आपण वापरतो. या उपकरणांच्या बरोबर माहिती पुस्तक दिलेलं असतं, त्यातल्या सूचनांचं वाचन करून मगच गृहिणींनी त्याचा वापर करावा. तसंच ही उपकरणं वापरताना हात अजिबात ओले असता कामा नयेत. विळे किंवा सुरी ह्या गोष्टींचा उपयोग झाला की त्या लगेच सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. विळी उघडी ठेवून इतर कामं करत बसू नये. स्वयंपाकघरात काम करताना प्लास्टिकच्या बांगड्या कधीही वापरू नयेत, कारण त्या कधीही पेट घेऊ शकतात. आता आपली भेट सोमवारी. नमस्कार.